नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 31 मे सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। दुसऱ्या लाटेचा सामना करताना रावरीकरांची दमछाक होत असताना आता कोरोना महामारीची तिसरी लाट येऊ घातली आहे। त्या लाटेचा विशेष करून लहान मुलांवर प्रभाव होणार आहे। त्याचे प्रत्यंतर देवळावी प्रवारात आले असून दिनांक 24 ते 27 मे या 4 दिवसात देवळावी प्रवारा शहरात 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले कोरोना बाधित आढळले असल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली की काय या भीतीने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। जिल्ह्यात 2 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात विस्कळीत स्वरूपात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। शनिवारी जिल्ह्यातील 97 पैकी 8 मान्सून मंडळात 40 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। यात सर्वाधिक पावसाची नोंद श्रीरामपूर तालुक्यातील उंदरगाव मंडळात 67.3 मिलीमीटर आणि नगर तालुक्यातील वाळकी मंडळात 66.8 मिलीमीटर पावसाचा समावेश आहे। रावरी तालुक्यातील रावरी खुर्द येथे पोटच्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला घरातून बाहेर हाकलून दिल्याची लाजिरवाटणी घटना गेल्या मार्च महिन्यात घडली होती। दिनांक 29 मे रोजी त्या वयोवृद्ध आईने पोलिसात धाव घेऊन पोलिसांना न्याय देण्याची विनंती केली। अनुसया सीताराम डोळस या वयोवृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून तिचा मुलगा संदीप सीताराम डोळस याच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्यातील शहरी भागातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी ग्रामीण भागातून सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे। रविवारी नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात 100 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत। काल जिल्ह्यात नव्याने 1440 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 61 कोरोना मृतांची भर पडली आहे। जिल्ह्यात काल 1145 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2,46,187 इतकी झाली आहे। नाशिक विभागातून आजपर्यंत 8,66,287 रुग्णांपैकी 8,24,695 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सद्यस्थितीत 29,792 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आजपर्यंत विभागात 11,775 रुग्णांचा मृत्यू झाला। विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.19 असून मृत्यूदर 1.35% असल्याची माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. P.D. गांडाळ यांनी दिले आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।